बोंडअळीमुळे मोठं संकट आलं असून शेतकऱ्यांनो शेतातील कपाशी उपटून फेका असा सल्ला कृषी विभागानं जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलाय. जिल्ह्यातील 80% अधिक क्षेत्रावरील कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरवरील कपाशी उपटून फेकण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. नगदी पीक असल्यानं शेतकऱ्यांचा कपाशीकडे असलेला कल वाढतोय. त्यामुळे जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड दरवर्षी केली जाते. यावर्षी कमी पर्जन्यमान आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कपाशीचं पीक उद्ध्वस्त झालंय. बोंडअळीमुळे कापूसच फुटला नाही, त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या बळीराजाच्या चिंतेत भर पडली. बी बियाणं, खतं, मजुरी यांचाही खर्च यातून निघाला नाही, त्यामुळे कर्जाच्या खाईत शेतकरी लोटला गेलाय. या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षी होऊ नये यासाठी कृषी संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांना कपाशी उपटून फेकण्याचा सल्ला देण्यात आलाय. डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी संपूर्ण कापूस जो आहे तो शेतात राहू न देता तो काढून टाकणं, त्याच्या काड्या किंवा अवशेष, अंडी अळी कोष किंवा प्रादुर्भावग्रस्त बोंड जे असतील ते गोळा करून ते लवकरात लवकर जर जाऊन टाकले तर त्याच्या पुढील अवस्था ज्या ह्या किडीच्या आहेत त्या ब्रेक होतील, किंवा त्यांची जी साखळी आहे ती ब्रेक झाल्यानंतर पुढील हंगामामध्ये या गुलाबी बोंडअळीचा किंवा शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होणार नाही. खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेले कापसानं बोंड फुटण्याच्या वेळीस धका दिला. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूसच फुटत नसल्यानं शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली, त्यामुळे मोठ्या कष्टानं लावलेलं पीक आता उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. 3 बिघे कपाशी लावली होती, त्याला लहानची मोठी गेली, फवारे मारले, किडकी झाली कपाशी, आता नंतर उपडून फेकून दिली, त्याच्या खर्च बी निघाला नाही. 2 बिघे कपाशी लावले होते, त्याच्यात बोंडामध्ये आई पडेल होते, आईमध्ये आई पडी गेले ते, मग खूप नुकसान झालं, म्हणून ते उपटून फेकी राहिले. बियाणं निर्मात्या कंपन्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय. त्यात नेमका सरकारचा किती वाटा असणार हे अजून ठरायचंय. प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. या मदतीची अपेक्षा आता शेतकऱ्यांना लागलीय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.